शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बहुजन समाज पार्टी द्वारा संविधान चौक पर बढ़े हुए बिजली बिल के विरोध में बसपा के जिला अध्यक्ष संदीप मेश्राम के नेतृत्व में प्रदर्शन किया गया। इस दौरान दलित आदिवासियों पर होने वाले अत्याचार रोकने, कोरोना संक्रमितों का मुफ्त उपचार और उन्हें 1 लाख की मदद, मृतक के परिवार को 10 लाख की आर्थिक मदद देने के और ईंधन मूल्य वृद्धि वापस लेने, लॉकडाउन के समय का बिजली बिल माफ करने सहित विविध मांगे की गई। इस अवसर पर प्रदेश सचिव भाऊ साहेब गोंडा ने, प्रभारी नितिन सिंगाड़े, जिला प्रभारी नागोराव जयकर और अन्य कार्यकर्ता प्रमुख रूप से उपस्थित थे। बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश चे प्रभारी सन्माननीय खासदार वीरसिंग साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय संदीपजी काजने साहेब यांच्या दिशानिर्देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा दिशानिर्देश दिलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही संविधान चौकामधून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणार आहे। पण त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मागण्या आहेत। आज तुम्ही पाहता की इंधनवाढ झालेली आहे आणि इंधनवाढीचा सर्वात जास्त मोठा जो मार आहे तो गावखेड्यात राहणारा किसान वर्ग आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ज्यांच्याकडे इंजन आहे, अशा शेतकरी किसानावरती तो मार पडलेला आहे डिझेलवाढीमध्ये। त्याचसोबत इलेक्ट्रिक बिल, जे विजेचे बिल आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो वाहन कर आहे तो वाहन कर वाढवल्यामुळे ते विजेचे बिल जास्त आलेले आहे। आणि त्याचसोबत ते 1 युनिटपासून 100 युनिटपर्यंत जो शुल्क असतो तो 1 आणि 1 युनिटपासून 100 पर्यंतचा जो शुल्क असतो 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं बिल न आल्यामुळे त्यांचा जो भार आहे तो आखरी युनिटवरती आलेला आहे आणि त्या आखरी युनिटला आलेल्यामुळे विजेचे बिल जे आहे ते जास्त प्रमाणात आलेलं आहे। मी जितेंद्र गोडेश्वर, बहुजन समाज पार्टी नागपूर महानगरपालिकेचा नगरसेवक असून बहुजन समाज पार्टीचा पूर्व प्रदेश महासचिव म्हणून कार्यरत होतो। निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये या भारतामध्ये कोरोनाचा एक बाधित पेशंट मिळाला, त्यानंतर 23 मार्चपासून त्या देशामध्ये सेंट्रलच्या गाईडलाईननुसार जे कोरोनाच्या संदर्भामध्ये गाईडलाईन निर्माण करण्यात आलं आणि लॉकडाऊन लावण्यात आलं, त्या अनुषंगानं केंद्राने या देशातील मजदूरांना विस्थापित करण्याच्या नियोजन करण्यात यायला हवं होतं, कंपन्यांचं भुगतान द्यायला पाहिजे होतं, कंत्राटदारांच्या माध्यमातून मजदूरांचा पगार द्यायला पाहिजे होतं, जे काही मजदूरांचं विस्थापित करण्याच्या अनुषंगानं पर्यटनाच्या व्यवस्था करायला पाहिजे होतं, विस्थापित करण्याच्या संदर्भात बसेसची व्यवस्था करायला पाहिजे, पण ते मात्र केली नाही। त्यातल्या त्यात अन्नधान्याचा पुरवठा या देशामध्ये 70 कोटी जनता ही हातावर आणते आणि हातापानावर खाणारी जनता असतानासुद्धा त्यांच्याकरता शासनाच्या माध्यमातून राशन किटच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं नियोजन केलेलं नाही आणि त्यामुळे या देशातली 70% म्हणजे 70 करोड जनता ही रस्त्यावर येऊन आपण सगळ्यांनी देशाने जगाने बघितलेलं आहे। निश्चितच मित्रांनो, जेव्हा लॉकडाऊन लागू झालं सरकारनं विजेचे बिल 3.45 रुपये प्रति युनिट असतानासुद्धा विजेचे बिल 3 महिन्यानंतर विजेचे बिल जेव्हा काढलं ते निश्चित रूपानं तुमच्यासमोर मी प्रूफच्या रूपानं सांगतो, 54 युनिटचं बिल 3,070 रुपये करण्यात आलं, जे की 180 दरामध्ये यायला पाहिजे होतं। हा माझ्याकडे पुरावा आहे। 399 मीटरचं बिल आलं असताना त्याच्यावरती मात्र 5,680 रुपये आहे। विद्युत नियामक मंडळाची कशी आणि प्रशासनाची कशी घोळचूक आहे, त्यातल्या त्यात 572 युनिटचं बिल यात 3,599 पेक्षा कमी असायला पाहिजे होतं, परंतु 572 बिल हे 5,740 आहे।